आपण पाहत असाल मराठा समाजाचं गेले 2-2.5 महिने झाले एकदम शांततेच्या पद्धतीने आंदोलन चालू आहे. कुठल्याही पद्धतीने समाजामध्ये तेढ निर्माण न व्हावी या पद्धतीने आंदोलन चालू असताना छगन भुजबळ वारंवार त्याच्यावरती वेगवेगळी विधानं करून मराठा समाजाला चेतावणी देण्याचा प्रयत्न करत आहेत, तरी देखील मराठा समाज शांत आहे. मी त्यांना एकदा सांगू इच्छितो की त्यांच्याबरोबर जे शब्द वापरले होते जारंगे पाटलांनी की त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांची लायकी नाही आहे, ते शब्द आज खरे ठरत आहेत. कारण त्यातल्या त्यांच्यासोबत असलेल्या एकाही व्यक्तीची लायकी नाही, कारण त्या ज्या व्यक्तींचे अस्तित्व आहे ते राजकीय सामाजिक अस्तित्व संपलेलं आहे किंवा त्यांना कोणालाही ते माहिती नाही आहे की ते लोक कोण आहेत. पण वारंवार मराठा समाजावरती गरळ ओकून ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की आम्ही हे लोक आहोत आणि ही छगन भुजबळबरोबर काम करत आहोत. छगन भुजबळ एकीकडं मंत्रिपदाची शपथ घेतात, एकीकडं त्यांना आपल्या गोपनीय शक्तीमध्ये सांगितलं जातं की मी कुठल्याही जातीबद्दल आकाश ठेवणार नाही, आणि तरी देखील ते अशा पद्धतीनं मराठा समाजाबाबतीत वेगवेगळ्या पद्धतीनं भडकवण्याची भाषा व्यक्त करतायत. अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मुला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोनी ऑर्थो प्लस. समाजाबद्दल वे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. एकीकडे ओबीसी नेते काही प्रामाणिकपणे मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे खांद्याला खांदा लावून उभे राहत आहेत, त्यांच्यासोबत काम करतात. अशाही लोकांना धमकवण्याचं काम केलेलं आहे. काल परवा हरिभाऊ राठोडांना पण फोन केलेला आहे आणि त्यांनाही धमकी दिलेली आहे. ते मराठा समाजाच्या सोबत आहेत असे त्यांनी भूमिका घेतल्यानंतर त्यांनाही धमकीचे फोन गेलेले आहेत. म्हणजे नक्की ह्या महाराष्ट्रातलं गृह खातं, ह्या महाराष्ट्रातलं सरकार काय करतं आहे, त्यांच्या मनात नक्की काय आहे, हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित राहतो आहे. कारण सरकारला जर वाटतं सरकारनं जर आंदोलनावरती शांतपणे भूमिका घ्यावी हे मराठा समाजाला आव्हान केलं, उपोषण सोडवण्यासाठी सरकार तिथपर्यंत पोहोचलं, तरी देखील दुसरीकडे सरकार मराठा समाजावरती गरळ ओकणाऱ्यांविरुद्ध कोणतीही कारवाई करत नाही. आज आम्ही इथे शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा या निमित्तानं, परंतु अद्याप त्याच्यावरती गुन्हा दाखल त्यांनी केलेला नाही. तक्रार आमची त्यांनी घेतलेली आहे, ते आम्हाला सांगतात की आम्ही वरिष्ठांसोबत चर्चा करू, कारण ह्यांना कुठला राजकीय दबाव आहे का आणि 100% याच्यामध्ये असल्याशिवाय ते या पद्धतीने उत्तरं देणार नाहीत, हेही त्याच्या पुन्हा एकदा स्पष्ट होतं. संपूर्ण सरकारचा आता त्याच्यावरती तिन्ही दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री या शब्दावरती किंवा या मुख्य छगन भुजबळांवरती किंवा त्यांच्या ज्या ओबीसी नेत्यांच्या स्टेटमेंट आहे त्याच्यावरती बोलायला तयार नाही आहेत. मग हे तिघही काय करतायत? तुम्ही जर सरकारचे मंत्री आहात, तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून काय करतात, गृह खाते म्हणून फडणवीस साहेब काय करतायत, ह्याच्यावरती त्यांनी जाब विचारला पाहिजे. त्यांचे मंत्री आहेत, छगन भुजबळ हे महाराष्ट्राचे मंत्री आहेत, कुठल्या एका जातीचे मंत्री नाही आहेत. का विसरतायत ते लोक? जर एखादा सरकारी अधिकारी जर एखाद्या आंदोलनामध्ये किंवा एखाद्या त्याच्यामध्ये सहभागी झाला तर त्याच्यावरती तुम्ही गुन्हा दाखल करू शकता, त्याच्यावरती तुम्ही बडतर्फीची कारवाई करता, तर अशा व्यक्तींवरती तुम्ही कारवाई का करत नाही हा प्रश्न आहे. गुन्हा दाखल नाही झाला तर पुढचं पाऊल मराठा समाजाचं काय असणार आहे? आम्ही शांततेच्या दृष्टिकोनातूनच इथून मागचे आंदोलनं केलेली आहेत, पुढची आमची शांतते आंदोलनं असतील. आम्ही न्यायालयीन लढाईल, 100% लढणार आहोत. त्यांना गुन्हा दाखल केल्याशिवाय पर्याय नाही, हेही आम्ही नोंद करू इच्छितो. लाल मातीतली कुस्ती म्हणजे